जय हिंद सर्वांना सर्वजण या ठिकाणी बहुतेक पोलीस डिपार्टमेंटमधील असणार आहेत हा व्हिडिओ बघणारे आपण या ठिकाणी डिपार्टमेंटल पी एस आय या परीक्षेसंदर्भात सध्या काय चालू आहे ही परीक्षा होऊ शकते की नाही रद्द होणार की कंटिन्यू चालू राहणार या सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत याच्यातल्या दोनही बाजूंचा आपण आढावा घेणार आहोत की म्हणजे परीक्षा चालू राहणे कितपत योग्य आहे आणि ती बंद करणे कितपत योग्य आहे त्यामागे बरेचशा जणांचे मुद्दे आहेत बरेचशा बाबी आहेत खूप सारा विषय आहे आणि पोलिस दलामध्ये सध्या जर बघितलं जो विद्यार्थीवर्ग नवीन जे पोलीस कॉन्स्टेबल्स आहेत जवळपास दोन हजार सोळाच्या बॅचपर्यंतचे पोलीस कॉन्स्टेबल्स किंवा अंमलदार हे या ठिकाणी या परीक्षेला आता पात्र आहेत तर त्यांच्यामध्ये कुठेतरी फार मोठं आता चलबिचल आपण ज्याला म्हणतो संभ्रामावस्था जी आहे ती निर्माण झालेली आहे नेमके कारणं काय आहे डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेचं काय होणार आणि सध्या आजची आजच्या घडीला नेमकं काय झालेलं आहे परीक्षा रद्द झालेली आहे काय झालेलं आहे सगळं आपण विथ प्रूफ बघणार आहोत पहिला मुद्दा इथे सुरुवात बघा ही आता लेटेस्टमधली सुरुवात जर बघितली तर आपले जे पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्र राज्याचे संजय पांडे सरजी यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती की के कॉन्स्टेबलसाठी डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा संपवून सर्व कॉन्स्टेबलला पी एस आयच्या प्रमोशनची संधी देण्यास देण्याबाबत विचार सुरू आहे असं यांनी म्हटलेलं होतं कधीची पोस्ट आहे एकोणवीस मेची पोस्ट आहे आता पहिला मुद्दा हे अकाउंट फेक आहे की ओरिजनल आहे हा एक तिथे इशू होता आपण त्याचीसुद्धा पडताळणी केली त्याखालच्या कमेंट्स बघितल्या त्या कमेंट्समध्ये काही पोलीस खात्यातील मित्र होते त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि हे अकाऊंट ओरिजनल आहे हा मुद्दा आपण हे केला त्यामध्ये एक डुप्लिकेट अकाउंटसुद्धा आहे दुसरं मात्र सरांचं हे जे ज्या ठिकाणी वर्दीवरील फोटो आहे ते अकाऊंट ओरिजिनल आहे इथूनही सुरुवात होती बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा अकाऊंट म्हणजे तुम्हाला तो तो तुमच्यात गैरसमज नको की फेक अकाऊंट असावं हो वगैरे डी जी पी यांचंही अकाउंट तुम्ही बघता आहात मित्रांनो या ठिकाणी आणखी एक मुद्दा पंचवीस मेला एक मराठवाडा नेता या ठिकाणी यामध्ये एक महत्त्वाची बातमी आली की पोलीस अंमलदारांना खुशखबर बघा ही बातमी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि ते उपशीर्षक होतं की आता चार पदोन्नत्या मिळणार म्हणजे नेमकं काय का या ठिकाणी बदल अपेक्षित आहे पोलीस महासंचालकांना तो या ठिकाणी दिलेला आहे बघा पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर केलेल्या एका पोस्टमुळे प्रत्येक पोलीस अंमलदाराला चार पदोन्नत्या भेटतील अशी उद्घोषणा केलेली आहे मागील अनेक वर्षापासून सेवानिवृत्तीनंतर पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती प्राप्त करून त्याचे सर्व लाभ घेणाऱ्या मुकुंद दायमा यांच्या प्रयत्नांना विसरता येणार नाही एक म्हणजे एक उदाहरण आहे तिकडचं की मुकुंद दायमा हे रिटायर झाले होते नंतर त्यांनी ज्या ठिकाणी पी एस आयचा लाभ घेतली ते बाबी आहे थोडंसं एक हिस्ट्री म्हणून तुम्हाला माहीत असावं पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिनांक तेवीस मेला फेसबुक वॉलवर एक पोस्ट केली बघा काय पोस्ट आहे ती आपण बघणार आहोत या वृत्तपत्रात इथे काय म्हटलं जाते ते बघा यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षांमधून पोलीस उपनिरीक्षकांची पन्नास टक्के पदी भरली जातील असं म्हटलेलं आहे म्हणजे हे कोणते पन्नास टक्के हे डायरेक्ट पी एस आय जे होतात ना तुम्ही ती पन्नास टक्के असं यांचं म्हणणं आहे पुढे पंचवीस टक्के विभागीय परीक्षेद्वारे भरली भरती होणारे पोलीस उपनिरीक्षक आता होणार नाहीत बघा इथे जे डिपार्टमेंटल पी एस आय आहे त्यामधून पंचवीस टक्के भर पदे भरले जातात आता हे होणार नाही असं म्हटलं आहे मात्र याचा आपल्याला अजून पुढे बऱ्याचशा बाबी आहेत म्हणजे तो निर्णय फायनल झालेला नाही आहे तीही लक्षात घ्या कारण ते परीक्षा बंद केल्या जातील असं यांचं म्हणणं आहे ते ट्विटमध्ये यांनी म्हटलंय याच्यात म्हटलंय फेसबुकवालवर असं हे वृत्तपत्र म्हणतं आहे ओके पुढे आपण जाणार आहोत अजून तिकडे काय त्याच्यानंतरही त्यांची फेसबुक वॉलवर काही महत्त्वाची स्टेटमेंट आलेले आहेत महासंचालकांचे जे डिपार्टमेंटल पी एस आयची तयारी करणारे विद्यार्थी मित्रांसाठी फार आशादायी आहे बघा पदो पदोन्नतीसाठी पंचवीस टक्के अंमलदाराच्या परीक्षा होणार नाहीत त्यामुळे पन्नास टक्के थेट भरती आणि पन्नास टक्के पदोन्नती म्हणजे पन्नास पन्नास टक्क्याचा नवीन रेशिओ यांनी या ठिकाणी या पोस्टमध्ये म्हटला होता आणि दुसरं की नवीन पंचवीसशे नवीन पी एस आयची पदे लवकरच त्या ठिकाणी भरली जातील निर्माण होतील असं म्हटलेलं होतं म्हणजे जे तुम्ही डायरेक्ट पी एस आयची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी भरती भविष्यात होऊ शकते त्याचाही यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आता बघा त्यामुळे पदोन्नतीचा लाभ लवकर मिळेल पोलीस शिपाई या पदावर भरती झालेला म्हणजे बघा आता हे पदोन्नती कशा होईल यांनी तो रेशिओ सांगितला आहे बघा ज्याला आठ सोळा चोवीस बत्तीसचा रेशिओ म्हणून ओळखला जातो ओके हा रेशिओ लक्षात घ्या म्हणजे एखादी व्यक्ती पोलीस अंमलदार आहे आठ वर्षामध्ये पोलिस नाईक होईल सोळा वर्षामध्ये पोलीस हवलदार होईल चोवीसाव्या वर्षी सहाय्यक पोलिस निरीक्ष उपनिरीक्षक होईल ज्यांना आपण ए पी आय म्हणतो आहे सॉरी ई एस आय म्हणतो आहे आणि बत्तीसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक होईल पी एस आय होईल असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आता पुढे यांनी एक महत्त्वाचा उल्लेख किती केला आहे की इतर काही राज्य ज्यामध्ये राजस्थान यू पी एम पी आणि तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आहे हे उदाहरण यांनी दिलेलं आहे या ठिकाणी आणि एखादी व्यक्ती पोलीस उपनिरीक्षक पदावर भरती झाला तर तो सेवानिवृत्तीपर्यंत अशा पद्धतीने पोलीस उपाधीक्षक होतो असं यांनी म्हटलेलं आहे की जर ए पी एस आय झाले तर त्या ठिकाणी डीवाय एस पर्यंत ते जातात आता महाराष्ट्रामध्ये याच्या आधी काय आहे की पोलिस शिपायांना तीनच पदोन्नत्या भेटतात हा मुद्दा आहे म्हणून ही जी विषमता आहे ही, ही संपवण्यासाठी माझा प्रयत्न आहे यापुढे पोलीस विभागातील सर्व पदांना सामान्य आहे आणि पदोन्नती मिळण्याची संधी तयार होईल असं या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे ज्यामुळे इथे या बातमीत म्हटलं जातं की पोलीस दलात पोलीस विभागात आनंद पसरलेला आहे मात्र आता याच्यात एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे इथे दोन गट आहे दो विद्यार्थी मित्र आता हे मागील काही दिवसापासून आपण बघतोय पाच सहा वर्षापासून बरेच जण अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी इथे निश्चित आनंद नाही आहे ओके ज्या पदोन्नतीसाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुकुंद दायमा यांनी प भांडले वगैरे त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले त्याचे सर्व लाभ प्राप्त केले त्यामुळे अनेक लोकांनी मॅट कोर्टात प्रकरणे दाखल करून न्याय मिळवला त्यांची मेहनती मेहनतीला नाकारता येत नाही वगैरे अशा बऱ्याच बाबी आहे तिथे आनंद देणारी बातमी असं म्हटलं जातं आहे मात्र याची दुसरी बाजूसुद्धा आहे तीही आपल्याला समजून घ्यावी लागेल ओके ती बाजूही आपल्याला समजून घ्यावी लागेल की या पोस्टवर म्हणजे ही जी संजय पांडे साहेबांनी जी पोस्ट टाकलेली होती ही फेसबुक पोस्ट आहे ती ही जी पोस्ट टाकलेली होती या पोस्टवर नेमक्या दोनही बाजूनी ज्या प्रतिक्रिया कमेंट्स आलेल्या आहेत फेसबुकला त्या बघणं फार महत्त्वाचं आहे कारण की मग तुम्हाला आणखी थोडीशी आयडिया या ठिकाणी येईल आणि पुढे मग या परीक्षेचं काय होऊ शकतं तिकडे बघा एक महत्त्वाची कमेंट या ठिकाणी आलेली आहे की जयंत साहेब आम्हाला पण अधिकारी होण्याची इच्छा आहे तरुण पोलीस अंमलदार हे पी एस आय व्हायच्या अपेक्षेने ड्युटी करून उर्वरित वेळेत अभ्यास करत आहेत अनेकांनी बघितलेले स्वप्न आपण पूर्ण करणार हे अपेक्षा ठेवून तरुण पोलीस अंमलदार वाट बघून आहेत दोन हजार सतरापासून डिपार्टमेंटल पी एस आयची एक्झाम निघालेली नाही आपल्यामुळे अनेकांच्या मनात एक उमेद आहे की पी एस आय एक्झाम शंभर टक्के होईल आपण डिपार्टमेंटल पी एस आय एक्झाम रद्द करू नये ही विनंती लवकरात लवकर ती घेऊन योग्य अधिकारी निर्माण होण्यासाठी डिपार्टमेंटल एक्झामची जाहिरात काढावी ही कल कळकळीची विनंती बघा कमेंट्स आहेत या पोलीस महासंचालक साहेबांच्या पोस्टवरच्या आता इथे आणखी एक इथे रिपोस्ट केलेली आहे पोलीस महासंचालक यांनी एका या दलातील पोलीस दलातील एका व्यक्तींनी पाठवलेली त्यांना जी पोस्ट होती की त्यांनी म्हटलं होतं जय हिंद सर सर्वप्रथम आपल्या मनापासून अभिनंदन आपण डिपार्टमेंटल एक्झाम बंद करून ज्यांचे वय चाळीसपेक्षा जास्त आहे आणि जे भविष्यात कधीही अधिकारी होऊ शकणार नाही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर निवृत्त होण्याची संधी देत संधी देत आहात हे अतिशय उत्तम काम आहे त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे आजवर अनेक परीक्षा घेण्यात आल्या त्या सर्व परीक्षा कोर्ट कटचेरीच्या चक्करमध्ये अडकल्या आहेत किंवा बाहेरील क्लासेसवाल्यांनी पोलिस दलात दुही निर्माण करण्याचे उद्देशे आणि जातीवादाला खतपाणी त्या ठिकाणी घातलेला आहे अनेक परीक्षार्थींचं नुकसान झालं काहींचं वय संपून गेलं आणि आपण घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लोक पोलिस दलात सन्मानाने सेवानिवृत्त होतील लाखो पोलिस बांधवांचा फायदा होईल अशा पद्धतीने या ठिकाणी ही पोस्ट आहे म्हणजे समर्थन करणारी ही पोस्ट आहे आता पुढचं बघा आणखी कारण या दोन तीन पोस्ट आपण बघणार आहोत नंतर तुम्हाला मी फायनल सांगतो की नेमकं काय होऊ शकतं आता बघा हा निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे कर्मचारी संभ्रमात आहे आपल्या निर्णयामुळे जे अभ्यास करणारे या ठिकाणी पोलिस अंमलदार कॉन्स्टेबल आहेत यांच्या पायाखालील जमीन सरकली आहेत जुना जो फॉर्म्युला होता पन्नास पंचवीस पंचवीस या निर्णयामुळे सर्वांना संधी मिळत होती नवीन भरती झालेली जी ग्रॅज्युएट मुलं होती त्यांच्या गुणांना वाव वाव मिळणार होता असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे ओके इथे आणखी एक इथे म्हटलेलं आहे की तुम्ही जो विचार करत आहात बरंच आहे इथे बरंच काही आहे इथे म्हणतात की परीक्षा बंद न होता ती चालू ठेवावी ओके इथे असंही इथे एक खाली एक हे केले गेलेलं आहे की या निर्णयाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फक्त तेच लोक जेत आहेत जे डिपार्टमेंटल परीक्षा पास होऊ शकले नाही आमचा विचार करावा बरेच बाबी आहे म्हणजे मला या ठिकाणी एक तटस्थपणे तुमच्यासमोर मांडायचे हे मुद्दे पुढचा एक मुद्दा मांडलेला आहे की डि लिमिटेड डिपार्टमेंटल पी एस आय एक्झाम सुरू राहावी दरवर्षी घेण्यात यावी ही नम्र विनंती ज्यामुळे मुलं लॉ फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन कॉन्स्टिट्यूशनचा चांगला अभ्यास करतात परीक्षेला बसलेली सगळेच पी एस आय होत नाही मात्र परीक्षेमुळे सगळ्यांचं नॉलेजमध्ये वाढ होते हा एक मुद्दा यांनी मांडलेला आहे ओके म्हणजे परीक्षा रद्द करू नये असं यांनी म्हटलेलं आहे पुढे बऱ्याच बाबी आहेत परीक्षा रद्द करू नये या बाजूने परीक्षा आता काही जण बघा या ठिकाणी हा एक मुद्दा इथे आहे की पी एस आय एक्झाम बाबत घेतलेला निर्णय योग्य असून सर्व अंमलदारांना समान संधी मिळेल ज्यांचं पी एस आय होण्याचं स्वप्न भंग पावलेलं आहे त्यांचं पूर्ण होईल हा एक वेगळा अँगल आहे म्हणजे दोनही अँगलच्या कमेंट्स आपण या ठिकाणी बघतो आहोत इथे बघा एका सी आर पी एफ जवानाची कमेंट आहे की आम्ही डोळ्यात स्वप्न घेऊन बाहेर बंदोबस्ताला असताना बंदोबस्तावर अभ्यास करतो वेळ मिळेल तसा अभ्यास करतो आमची त्या ठिकाणी काहीतरी बनण्याची तीव्र इच्छा आहे पण आमच्या स्वप्नांचा या ठिकाणी आता तुम्ही चुराडा करू नका अशा पद्धतीची ही पोस्ट आहे ओके अशा अनेक साऱ्या पोस्ट आणि इथे जवळपास तीस हजार जवानांचा हा नवीन वर्ग ज्यांना डिपार्टमेंटल एक्झामची जी चार पाच वर्षापासून तयारी आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतो आहे असं कुठेतरी यांना वाटतंय ओके आता दुसरा एक अँगल हा आहे की या निर्णयाचा आनंद झालेले किंवा ज्यांना हे पॉझिटिव्ह वाटतंय त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत ज्या खात्यांतर्गत परीक्षा झाल्या कोर्टामध्ये अडकलेल्या आहेत सर्व पोलीस अंमलदाराकरता ही चांगली बाब आहे पोलीस खात्यातील प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना सेवानिवृत्त होता येईल आणि त्यांचं कुटुंब वगैरे सगळ्यांसाठी अभिमानाची बाब बाब आहे असा एक मुद्दा बरे आहे बरेचसे मुद्दे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या बाबी आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं हा ही हा, हा एक पोस्ट फार महत्वाची वाटते मला एक अभ्यासपूर्ण अशी पोस्ट आहे बघा याच्यात याच्यावरून तुम्हाला कळेल की अरे काय होऊ शकतं पुढे बघा पोलीस शिपाई भरती झालेला अंमलदार विभागीय परीक्षेद्वारे पी एस आय पदी निवड झाल्यावर डीवाय एस पीपर्यंत पर्यंत जातो जर डिपार्टमेंटल एक्झामद्वारे पी एस आय झाली तर ती डीवाय एस पीपर्यंत पर्यंत जाऊ शकतात जर सेवानिवृत्तीच्या दोन तीन वर्ष आधी पी एस आय पदोन्नतीने भरली तर तो अंमलदार पी एस आय म्हणूनच निवृत्त होईल म्हणजे जर डिपार्टमेंटल परीक्षा बंद झाली तर कॉन्स्टेबल कधीही डी वाय एस पीने होऊ शकणार मॅक्झिमम पी एस आय होणार निवृत्त होणार त्याच्या आयुष्यात महिन्याला सहा सात हजार रुपयाचा पगार वाढेल या व्यतिरिक्त काही फरक पडणार नाही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पावणे दोन ते दोन लाख पोलीस अंमलदार आहेत त्या सर्वांना निवृत्तीच्या वेळी पी एस आयपदी प्रमोशन मिळेल असे शंभर टक्के सांगता येत नाही यातील काही पोलीस अंमलदारांना निवृत्तीच्या वेळी पी एस आयपदी प्रमोशन नाही भेटले व तरुणपणी त्यांच्याकडून विभागीय परीक्षेद्वारे पी एस आय म्हणजे संधी हिरवून घेतली गेली तर याला जबाबदार कोण असा मुद्दा आहे एवढे उच्च शिक्षित तरुण तरुणी महाराष्ट्र पोलीस दलात सध्या कार्यरत आहे जर ते अधिकारी झाले तर त्यांना प्रशासनाचा अनुभव असतो ते गडचिरोलीसारख्या नक्षल भागात कर्तव्य करू शकतात त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग आपल्या पोलीस दलाला सक्षम करण्यासाठी होऊ शकतो हे डिपार्टमेंटल पी एस आय एक्झामची त्या ठिकाणी म्हणजे कशी गरज आहे ते दाखवणारे हे स्टेटमेंट आहे पुढे एखाद्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक झाल्यावर ते पोलीस सिपायाच्या अडीअडचणी समजू शकतात कारण ते स्वतः पोलीस शिपाई या पदापासून तिथपर्यंत पोहोचलेले असतात ओके म्हणजे डिपार्टमेंटल अंतर्गत जर पी एस आय नंतर पी आय झालेले असतील तर हा मुद्दा आहे पुढे कोविड संदर्भातला मुद्दा आहे, 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 आ, आ, आहे, आहे। पुड़ी 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 तो मांडलेला आहे इतर बऱ्याच बाबी आहे की कुटुंब ड्युटी सांभाळून अभ्यास करणारे जे काही पोलीस अंमलदार आहे यांच्यावर निर्णय या ठिकाणी हे होतो आहे अन्याय होतो आहे पुढे पोलिस दलात पोलीस सिपाई म्हणून भरती झालेली व्यक्ती पी एस आय म्हणूनच निवृत्त होईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन डी वाय एस पी होता येईल त्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय होऊ शकतो असे यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे मांडलं आहे की पु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यापासून महाराष्ट्र पोलीस दलातील अंमलदारांना वंचित ठेवणे यापेक्षा दुर्भाग्य दुसरी कोणती असणार नाही तरी माननीय साहेबांना माझी विनंती आहे की विभागीय परीक्षा रद्द करण्यात येऊ नये मित्रांनो असे सगळे हे मुद्दे तुम्ही बघितले दोनही बाजू आहेत जे खूप जुने त्या ठिकाणी अंमलदार वगैरे आहेत त्यांना वाटते की चला बरं झालं आमचं डिपार्टमेंटली प्रमोशन होऊन जाईल आम्ही पी एस आय म्हणून निवृत्त होऊ तो एक मुद्दा आहे तो एक अँगल आहे आणि दुसरा अँगल असा आहे की जे आता लेटेस्टमध्ये मागील एक दहा वर्षामध्ये दहा बारा वर्षामध्ये जे पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाली आहेत आणि जे डिपार्टमेंटल परीक्षेची तयारी करता आहेत त्यांच्यासाठी मात्र ही धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे जे अभ्यास करता आहेत जवळपास दोन हजार सोळापर्यंतचे बॅचेस आता क्वालिफाय झालेल्या होत्या ओके आणि नंतर जर ही झालं तर सतराची सुद्धा बॅच या ठिकाणी क्वालिफाय होईल पोलीस कॉन्स्टेबलची डिपार्टमेंटल पी एस आय देण्यासाठी तर यांच्यासाठी मात्र हा निर्णय धक्कादायक आहे पण आता सध्या याची सिच्युएशन काय आहे सध्या बघा आता नंतर पुन्हा संजय पांडे साहेबांनी एक महत्त्वाची या ठिकाणी फेसबुकलाच पोस्ट टाकली ती फार महत्त्वाची म्हणजे हा निर्णय अजून अंतिम झालेला नाही आहे एक्झामबाबत आपल्या सर्वांचे कमेंट्सवरूनच निर्णय होईल काळजीची गरज नाही आहे म्हणजे अजून डिपार्टमेंटल परीक्षा रद्द झालेली नाही आहे लक्षात घ्या त्याचा कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही आहे ओके म्हणजे जे विद्यार्थी मित्र अभ्यास करतायत त्यांनी अभ्यास चालू ठेवावा दुसरा मुद्दा फेक अकाउंट संदर्भात होता इथे साहेबांनीच कमेंट करून सांगितलं की हे फेक अकाउंट नाही आहे ओके सगळ्या काही कमेंट्स माझ्याच आहेत आणि पुढचं एक महत्वाचं तेवीस मीचं ट्वीट या ठिकाणी आहे की डिपार्टमेंटल डायरेक्ट पी एस आयच्या एक्झामचा निर्णय सर्व बाबी बघूनच घेण्यात येईल म्हणजे या ठिकाणी अजून या ठिकाणी आपण बघतोय की हा निर्णय फायनल झालेला नाही आहे किंवा डिपार्टमेंटल र एक्झाम रद्द वगैरे अजून झालेली नाही आहे फक्त मत त्या ठिकाणी मांडलं गेलं आहे त्यावर विचार चालू आहे मात्र सगळे पोलिस दलातील जे काही या ठिकाणी जे बांधव आहेत यांच्या सगळ्या बाबींचा विचार करून नंतर फायनल निर्णय घेण्यात येईल असं या ठिकाणी पोलीस महासंचालक साहेब सांगत आहेत तर मित्रांनो नक्कीच जे अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास करत राहा अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका अजून या ठिकाणी खूप सारे पॉझिटिव्ह बाबी आहेत पॉझिटिव्ह निर्णय होण्याची चान्सेस आहेत म्हणजे जे काही काही जण म्हणत असतील की रद्द झाली रद्द अजून झालेली नाही ही परीक्षा त्यावर काही चर्चा चालू आहे बरेचसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल आहेत मात्र या ठिकाणी अजून पुढे बरंच काही घडू शकतं चला तुम्ही नवीन असाल हो। या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा आणि हो याच्या संदर्भात आणखी काही अपडेट्स आले तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलला नक्की भेटतील ते आणि तुम्ही पी एस आय डिपार्टमेंटल पी एस आयचा अभ्यास करत असाल आणि जे पॉझिटिव्ह आहेत अजूनही चला ही परीक्षा होईल ज्यांना पाहिजेच आहे करायचंच आहे सगळं त्यांच्यासाठी आपण ई बुक्स फ्रीमध्ये देतो आहोत सगळे पोलीस बांधव जे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही आपलं एस टी आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आपण डेली दहा पी एमला लाईव्ह लेक्चर्स घेतो आहे रात्री त्याला अटेंड राहा आणि आपलं टेलिग्राम चॅनल एम पी सी स्पर्धा विश्व जॉईन करा त्या तिघांची स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर देतो आहे तुम्हाला सगळी ई बुक्स फ्रीमध्ये भेटतील त्यामध्ये विज्ञान आहे मराठी व्याकरण आहे सगळ्यात महत्त्वाचं पुढे इतिहास आहे भूगोल आहे सगळे ई ठोकळा आहे सगळे काही ई बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून देण्यात येतील चला आमचं काम आम्ही करतो आहे जेवढं तुम्हाला मटेरियल पाठवता येईल तेवढं करतो आहे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा नक्कीच काही जणांसाठी हा निर्णय फायद्याचा जरी असेल तरी खूप साऱ्या जणांसाठी या ठिकाणी धक्कादायक असणार आहे तटस्थपणे या ठिकाणी मी भूमिका मांडली आहे आपले मतं नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा थांबूया धन्यवाद